कंपनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कांबळे यांनी टोचून घेतली लस. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तयार करण्यात आलेली लस 16 जानेवारी 2021 पासून राज्यात कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. यासाठी सिरस इन्स्टिट्यूटने तयार केलेली कोविशिल्ड लस देण्यात येत आहे. बुलढाणा जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन लस घेतली आहे. लस घेण्यावरूनही काही ठिकाणी वाद आहेत. लसीच्या सुरक्षिततेला घेऊन काही जणांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना बुलढाणा जिल्ह्यात मात्र लसीकरणाला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. फ्रंटलाईन कोरोना योद्ध्यांना पहिल्या टप्प्यात लस दिली जात आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बाळकृष्ण कांबळे यांनी लस घेतली. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन त्यांनी लस टोचून घेतली. लस पूर्णपणे सुरक्षित असून आपल्या आरोग्यासाठी आणि कोरोना पासून बचावासाठी सगळ्यांनी लस घ्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. मी डॉक्टर कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी बुलढाणा. मी आत्ताच कोरोनाची लस घेतली आणि माझ्याबरोबर जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी घेतली, तसंच माझ्या पाठीमागे जो स्टाफ दिसतो आहे त्या सर्वांनी ही लस घेतलेली आहे. आणि ह्या लसीचं पासून आपल्याला कोविड 19 जो आजार आहे किंवा कोरोनाचा जो आजार आहे त्याच्यापासून संरक्षण मिळणार आहे. परंतु त्यासाठी एक डोस, पहिला डोस घेतल्यानंतर परत 28 दिवसांनी दुसरा डोस घ्यायला लागतो आणि त्यानंतर 15 दिवसांनी आपल्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. परंतु ही कोरोना लस घेतली तरी पण सर्वांनी आपला हात धुणे, वारंवार हात धुणे, मास्क वापरणे आणि एकमेकांमध्ये 6 फुटाचं अंतर ठेवणे, ही जी खबरदारी सगळीकडे सांगितली जाते, वारंवार सांगितली जाते, ती घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि ही लस घेतल्यानंतर आता तरी माझ्या सहकाऱ्यांना पण काही त्रास नाही आहे आणि मलाही अजून नाही आहे त्रास काय. परंतु कधीकधी कोणाला काय किरकोळ त्रास झाल्यास त्याचे औषधं वगैरे आपल्याकडे उपलब्ध असतात, त्यामुळे ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे आणि ही घेणं आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे, तसंच आपला जीव वाचवण्यासाठी कोरोनापासून ही लस घेणं अतिशय आवश्यक आहे. काय आवाहन करणार आहे जनतेला? मी जनतेला असं आवाहन करेल की ही लस आता आम्ही पहिलं प्रथम म्हणजे सगळ्या आरोग्य कर्मचाऱ्याला देणार आहे, त्यानंतर पोलीस मंडळे आहेत आणि मग 50 वर्षाच्या वरच्या जे नागरिक आहेत त्या सर्वांना देणार आहे. त्याचा पुढचा टप्पा आहे 50 वर्षाच्या आतले नागरिक की ज्यांना डायबिटीज, हायपरटेन्शन किंवा इतर काय आजार आहेत अशांना देणार आहे. आणि मग नंतर शासनाच्या गाईडलाईन आल्यानंतर पुढच्या आम्ही लसीकरण राबवणार आहोत. त्यामुळे माझं सर्वांना हे आव्हान राहील की ही लस ज्यावेळेस तुम्हाला SMS येईल तुमच्या मोबाईलवरती, ज्यावेळेस तुमच्यासाठी सांगितलं जाईल की तुम्ही लस घ्या त्यावेळेस अवश्य घ्या. आणि ही लस घेतल्यानंतर आपल्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होण्यासाठी 2 डोस आवश्यक असतात 28 दिवसाच्या अंतराने, आणि त्या दुसरा डोस घेतल्यानंतर 15 दिवसांनी आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. त्यामुळे लस घेतल्यानंतरसुद्धा तुम्हाला हे जे कोविड प्रतिबंधात्मक उपचार आहेत किंवा उपाय आहेत ते करावेच लागतील, जसे मास्क लावणे, एकमेकात 6 फुटाचं अंतर ठेवणे आणि वारंवार हात धुणे. RCB 24 न्यूज करिता सुरेश देशमुख, बुलढाणा.